सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीतील टाकी साफ करताना 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना यावेळी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार वसाहतीमधील टाकी साफ करताना 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना खळबळजनक आहे. प्राप्त माहितीनुसार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी 30, दिलीप अर्जुन सोनार वयवर्ष 54 आणि मयूर विजय सोनार ही यातील 3 मृतांची नावे आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन अहिरे यांनी 3 तपासून मृत घोषित केले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की ते 3 कामगार सहकारी औद्योगिक वसाहतीतल्या समृद्धी केमिकल या कंपनीमध्ये कामाला होते. 3 दिवसांपासून कंपनी बंद होती, त्यामुळे येथील टाकीमध्ये गाळ साचला होता. या गाळ साफ करण्याचे 3 कामगारांना सांगण्यात आले होते. यात पहिल्यांदा दिलीप गाळात अडकला, त्याला सोडवण्यासाठी हे दोन्ही जण गेले असता ते दोघेही अडकले. यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झालाय. जळगाव शहरातील MIDC मध्ये समृद्धी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक फॅक्टरी कार्यरत आहे. या फॅक्टरीमध्ये 3 कामगारांचा एका अंडरग्राऊंड टँकमधनं गाळ काढताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आलेली आहे. या 3 व्यक्तींचे मृतदेह हे हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहेत आणि यापुढील चौकशी या प्रकरणामध्ये चालू आहे. सर, नेमकी कंपनी कशाची आहे आणि काही कामगारांची नावं समोर आलीत का सर? आत्तापर्यंत जी माहिती आमच्या हातात आहे त्यानुसार ही 3 कामगार हे जळगाव जिल्ह्यातीलच असून ह्या कंपनीचं जे मूळ काम आहे ते एक लिक्विड फर्टिलायझर्स, शेतीसाठी लागणारं लिक्विड फर्टिलायझर इथे प्रोड्यूस होतं. विविध प्रकारचे सी वीड्स वगैरे त्यातनं प्रक्रिया करून हे लिक्विड फर्टिलायझर तयार करण्याचं काम या फॅक्टरीत केलं जातं. सर, आपल्या प्राथमिक चौकशीमध्ये कंपनी मालकाशी काही चर्चा झाली का सर? नाही, या घटनेची घटना कशी घडली याचे प्रत्यक्षदर्शी कोण आहेत आणि इतर माहिती आणि अधिक चौकशी याच्यामध्ये चालू आहे. थँक्यू.